मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने जे वादळ उभं राहिले त्याच्याशी प्रामाणिक राहावं तर ते कंट्रोलेबल राहील. शासन जर प्रामाणिक राहिलं नाही तर त्यांच्यावरतीच उलटेल अशी परिस्थिती आहे. पण प्रश्न उपस्थित होतो की इतक्या मोठ्या सभा होत आहे, इतकं नियोजन होत आहे, कोण ना कोणतरी या गोष्टी मागे आहे असं वारंवार तो प्रश्न येतच होता. अदृश्य शक्ती असं. हां, आता मी तुम्हाला त्यांच्या गावातली जी सभा झाली ती मी आपल्याला सांगतो. त्या गावातल्या सभेमध्ये शेतकऱ्याने 150 एकर आपलं शेतामधलं पीक नष्ट करायचा हा गावकऱ्यांचा निर्णय. आता तिथे कोणी म्हणेल त्यांना कॉम्पन्सेशन मिळालं आहे का दिलं आहे का, तर अजिबात नाही, म्हणजे आमची माहिती आहे नाही. त्या ह्याच्यामध्ये तिथे काही जणांनी, हे बरोबर आहे, जी येणार आहेत त्यांच्या जेवणाची सोय केली, त्यांच्या राहण्याची सोय केलेली आहे. आता याला तुम्ही अदृश्य म्हणणार असाल तर माझं म्हणणं आहे हे अदृश्य आहे. पण हे ज्याला आपण म्हणतो ठरून करण्याचा भाग जो येतो तो हा ठरू नये असं मी मानत नाही, तो उत्स्फूर्तपणे आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे उत्स्फूर्तेला सरकारने जे छगन भुजबळ, जे देवेंद्र फडणवीसला स्वतःहून बोलता आलं नाही, त्यांनी असणारं छगन भुजबळमार्फत असणारा प्रश्न उपस्थित केला की यांना फंडिंग कोण करत आहे. छगन भुजबळला आणि इतर सगळ्यांना माझी विनंती आहे की तुमचंही बाहेर काढायला ही माणसं वेळ लावणार नाहीत. आणि जो राग आहे तो राग पहिल्यांदा लक्षात घ्या, तो ॲड्रेस करायला शिका. तो ॲड्रेस करायला शिकला नाही तर हे तुमच्यावरती उलटल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. भुजबळांवर आरोप केले की 6,500 कोटींचे ते मालक आहे. छगन भुजबळ म्हणतात 500 कोटी मला द्या, बाकीचे तुम्ही सगळे घ्या. हो, त्यांनी जाहीर करावं ना, मग मी घेतो ताब्यात. मी ताब्यात घ्यायला कधी मागा पुढं बघत नाही. त्यांनी फक्त सांगावं की जाहीर करावं, लिहून द्यावं की जे आहे ते ताब्यात घ्यायचं, आम्ही ते घेतो. आणि त्याच्यामध्ये ते आम्ही असं सुरुवात जी केली होती मी त्याच केलं होतं की तुम्ही आम्हाला सत्ता द्या आणि आम्ही इथल्या असणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट कामगारांना कन्फर्म करतो अशी असणारी परिस्थिती आहे. हा मूळ प्रश्न त्यांनी दावलला आणि मूळ प्रश्न दावलून त्यांनी असणारं सांगितलं की आम्ही असणारं कॉन्ट्रॅक्टची पद्धत बंद केली. मुळात असं आहे की तुम्ही बंद केल्यानंतर ती सगळी भरती तुम्ही कशी करणार ह्याचा खुलासा आहे का, तर अजिबात नाही. हा फक्त असणारा धुळफेक करणारा निर्णय आहे. त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट कामगार लागलेले आहेत आणि ज्यांना तुम्ही असणारा 3 वर्षांनी एक्सटेन्शन देताय, वर्षभराने एक्सटेन्शन करताय, मी त्याच्यामध्ये शासनाला म्हणतो आहे की ज्यांचे 5 वर्ष झालेत 10 वर्ष झालेत आणि जे ओव्हरेज झालेत पण कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांना तुम्ही परमनंट का करत नाही. हा असणारा नुसता फसवा प्रकार आहे. ठिकठिकाणी असणारे मोर्चे निघायला लागलेत, ठिकठिकाणी असणारा यांचे आंदोलन सुरुवात झाली आहेत, आणि म्हणून ती धुळफेक करण्याचं कारण आहे एवढंच फक्त मी त्या ठिकाणी मानतो. ड्रग्स रिलेटेड आता उद्धव ठाकरेंपर्यंत शेकला गेला, त्यांचा शाखा प्रमुख शहर प्रमुख होता, त्यांचे लागेबद्ध होते आणि त्यांच्या विरोधातले मुद्दे मांडले गेले, सुद्धा गृहमंत्र्यांनी या संदर्भात भाष्य केलं. माझ्या अंदाजाने सिलेक्टिव्हली इन्फॉर्मेशन येण्यापेक्षा ती पूर्णपणे इन्फॉर्मेशन यावी असं माझं म्हणणं असं आहे की ते पाटीलांना नाशिकमधनं पळवलं कुठून, हॉस्पिटलमधनं त्यांना कोणी असणारं घेऊन गेलं, ॲडमिट करून घेतलं नाही, सगळ्याच येऊ द्या नाही. सिलेक्टिव्हली कशाला हे करताय, एकाच वेळेस आपण असणाऱ्या सगळ्या गोष्टी क्लीन करू. कंत्राट भरतीवर अजित पवार म्हणत आहेत की अपप्रचार करतात विरोधक सरकारचा. माझं म्हणणं असं आहे की उपमुख्यमंत्रीपद सुद्धा कॉन्ट्रॅक्टवरती द्यायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे मग अपप्रचार आपोआप थांबेल.